नमस्कार मित्रांनो, आता वाजले दुपारचे 12 आणि आज आपण एका दडलेल्या निसर्गाच्या सानिध्यात चाललो आहे, तर तुम्हाला आज दाखवतो मी, तर चला. फायनली मित्रांनो, आपण महाराष्ट्र नेचर पार्कच्या जवळ पोहोचलेलो आहे, तर आपण आता इथून आपली सफर चालू करणार आहे. बघू शकता हा 2 नंबरचा गेट आहे, पुढे 1 नंबरचा गेट आहे. फायनली मित्रांनो, आपण आता इथे पोहोचलेलो आहे महाराष्ट्र नेचर पार्कमध्ये. बघू शकता सगळीकडे जंगल आहे. हे बघा, चांगली इथं व्यवस्था केलेली आहे. अशा प्रकारे जंगल आहे इथे. हे सगळे आठवडे इथे चालू असतं. हे फक्त याचा टायमिंग आहे सकाळी 8:30 ते तीन वाजेपर्यंत. खूप छान दृश्य आहे इथं. ऊन जरी असलं तरी असं ऊन लागत नाही आहे इथे. हे बघा, तर वेगवेगळ्या पक्ष्यांचे आवाज येत आहेत. जबरदस्त वेगळाच नजारा येते. आणि हे मुंबईमध्ये दडलेलं एक नैसर्गिक ठिकाण आहे, हे बहुतेक जणांनाच माहिती आहे इथे.
हे बघा मित्रांनो, ही मिठी नदी आहे पण आता ती पूर्ण आटून गेलेली आहे आणि पूर्ण खराब झालेलं आहे। आणि हा तुम्हाला समोर जो दिसतो आहे बीकेसी आहे पूर्ण, त्याच्यामध्ये ही नदी आहे पण ती आता नदी पूर्ण खराब झालेली आहे। सगळं गटर वगैरे पाणी अटॅच आहे त्याच्यामुळे। मला दाखवतो मी, ते बघू शकता हे बघा। आता ती उन्हाचा महिना असल्यामुळे पूर्ण आटून गेलेली आहे। आणि हा तुम्हाला बघा समोर बीकेसी, मला झूम करून दाखवतो हे बघा, हा पूर्ण बीकेसी आहे। अशा प्रकारे हे सर्वात मोठं जंगल आहे मित्रांनो। मस्त हवा सुटलेली आहे इथे आणि इथे वेगवेगळ्या पक्ष्यांचे तुम्हाला आवाज ऐकू येत असतील। एक जबरदस्त हे फोटो सेशनसाठी हा स्पॉट तुम्हाला नक्कीच आवडेल हे बघा। अप्रतिम मित्रांनो, आता आम्ही येऊन 15 ते 20 मिनटं झालेली आहे। आत्ताशी अर्धाच जंगल आम्ही फिरलो आहे। हे खूप मोठं जंगल आहे बघू शकता। आणि इथे चांगलं प्रकारे इथे व्यवस्था करून ठेवलेली आहे। पायवाट चांगली आहे, तिथे बोर्ड वगैरे लावलेले आहेत, कुठले झाडं वगैरे त्यांची माहिती आहे, पक्ष्यांची माहिती आहे, वेगवेगळे फुलपाखरू आहेत त्यांची सगळी इथे माहिती दिलेली आहे। तुम्हाला वरून मी एक नजारा दाखवतो इथे। हे बघा काय मस्त व्ह्यू आहे हा। हे बघा इथून निसर्ग फेरी आहे, इथून असं सरळ बघा मुख्य निसर्ग फेरी, औषध वनस्पती रोपवाटिका इथे तुम्हाला आहे ना। तिथून आपण असं पुढे गेलो तर तुम्हाला झाडं विकत तुम्ही घेऊ शकता, गुलाबाचे, तुळस अशा वेगवेगळ्या वनस्पती तुम्ही इथं पुढे जाऊन विकत घेऊ शकता। मित्रांनो, आता इथे पुढे तलाव आहे, ते तलाव बघण्यासाठी आपण पुढे चाललो आहे। इथं समोर पुढे तलाव आहे,
मित्रांनो, इथून तुम्ही असा सरळ आला की इथे पण आहे पुढे जायला, जंगलच आहे आणि इथून गेलं की पूर्ण एक हा सर्कल आहे, म्हणजे एक्झिट आहे इथून जायला. पण इथे आता तुम्ही तलाव बघू शकता, हे तलाव तर बंद आहे आणि इथं सर्प मित्र खूप आहेत. तुम्हाला कोबरा, किंग कोबरा, पायथन, वेगवेगळे सर्पमित्र या तलावाच्या लगत मिळतील. इथे आतमध्ये जाऊन नाही देणार तुम्हाला. मच्छी वगैरे आहे गोड्या पाण्याचे. सकाळी 8:30 चालू होतं तर पहाटे खूप मस्त हा नजारा इथे. आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे फुलपाखरं आहेत. हा पूर्ण तलाव आहे, छोटासाच तलाव आहे, मस्त आहे. आणि हे आश्चर्याची गोष्ट आहे की हे मुंबईमध्ये आहे, धारावी, सायन आणि धारावीच्या मध्ये. हे बघा, हा आता आम्ही पूर्ण हा वेढा मारून आलो आहे. खूप मोठा जंगल आहे, इथून एक्झिट आहे. मित्रांनो, महाराष्ट्र निसर्ग उद्यान संस्था मुंबई 2 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम 2016 इथे बघा. हे तुम्ही तुम्ही स्क्रीनशॉट काढा, नाहीतर पॉज करून हे वाचा. मित्रांनो, जरा आपण एक या तलावापासून थोडं आतमध्ये चाललो आहे, इथं बघून येऊया की कसं आहे जंगल. आणि इथे सगळीकडे गार्ड वगैरे आहेत आणि या झाडांची निगा राखण्यासाठी माळी पण आहेत. त्यांना खत, पाणी हे दररोज देतात. मित्रांनो, जंगल खूप मोठं आहे, तर पूर्ण एक वेढा मारून आलो आहे. थोडा दमलो आहे आणि आता थोडं पाणी पितो आहे. हे मित्रांनो, पावसाळी पाणी साठवून केलेले हे तळे आहेत. हे इथे आहे. जसं तुम्ही इकडून आला ना सर, हे ऑफिस आहे नेचर पार्कचं. इथून तुम्ही असा आला की हे इथे तुम्हाला तळ दिसेल, त्या साईडून पण तुम्ही जाऊ शकता, असं काही प्रॉब्लेम नाही आहे. आणि मित्रांनो, इथं वॉशरूमची पण सुविधा आहे, तोंड धुण्याची पण सुविधा आहे. बरं वाटतं. मित्रांनो, इथून या ऑफिसमधून तुम्ही आला की इथे तुम्ही बसू शकता, आराम करू शकता, जेवण वगैरे करू शकता. आणि इथे वेगवेगळ्या झाडांची वगैरे माहिती आहे. इथे अप्रतिम हे कमळ आहे.
पण कमळ लावलेलं आहे. मस्त हवा सुटलेली आहे. हे खूप जुनं वडाचं झाड आहे. सॉरी, कसलं आहे काय माहिती नाही, माहिती तर दिली नाही आहे त्याच्यावरती. एक जबरदस्त हे बघा, हे सगळे बांबूचे झाड आहे. मित्रांनो, आपला प्रवास आता इथेच संपूया. आपला हे नेचर पार्क बघून झालेलं आहे. अप्रतिम नेचर पार्क आहे, तुम्ही इथे जरूर भेट द्या. धारावी आणि सायनमधलं हे लपलेलं अद्भुत आणि एक जबरदस्त नेचर पार्क आहे. हे बोलायला शब्दच कमी पडतील तसं हे मुंबईमध्ये असलेलं हे नेचर पार्क जबरदस्त आहे.